पुण्यातील आराधना मंगल कार्यालयामध्ये एक आगळा वेगळा शुभविवाह आज पार पडलेला आहे। खरं पाहायला गेलं तर या दोघांचा आज 25वा वाढदिवस आहे लग्नाचा, परंतु हे लग्न आज या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये झालंय की पूर्णतः जसं नवीन जोडप्याचं लग्न होतं मंगलाष्टका झालेले आहेत, गाऱ्यामध्ये हार सुद्धा घातलेले आहेत आणि नव्यानं हे दोघं जण परत विवाहाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत। त्याचं कारण काय आहे दादा, असं का वाटलं आहे की 25 वर्षानंतर आपण परत लग्न करावं? माझ्या वडिलांनी लग्नाचं 17 तारीख धरलेली आहे, पण कळसमध्ये आमची चुलत आजी लग्नाच्या आदल्या दिवशीच गेल्यामुळे मग माझ्या मी घरी घरकाम करत होते, तसंच न सांगता मला उचलून नेलं, आंब्याच्या झाडाखाली माझं लग्न लावून दिलं। म्हणून बहिणीच्या मुलांनी सगळ्यांनी प्लॅन केला का मावशीचं लग्न परत आपण करूया। आज लग्न झाले, कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय, माझा मुलगा पण सगळं म्हणजे सगळं त्यांनी केलं, स्वतःच्या पायावर उभा आहे आता, खूप आनंद वाटला मला। इतक्या वर्षांनंतर परत हा क्षण, आता तुमच्या मुलांचे क्षण आलेले असतील, तुम्ही हा क्षण अनुभवला, ही भावना कशी आहे? एकदम छान छान आहे। तुम्हाला काय वाटतंय? एकदम छान वाटतंय, म्हणजे मुलांनी केले सर्व आणि त्यांच्या मावशीच्या मुलांनी सर्व हे केलेले आहे, त्याच्यामुळे यांना आंबे खालून धरणार त्यावेळी तुम्ही तयार होते का? नव्हते तयार, पण बळत माझे वडील नव्हते तयार, यांचे वडील बोलले का आमचे सगळे माणसं 7 लग्न आहे आपली, परत परत मुंबईवरून कधी येणार? माझ्या वडिलांनी तयारच नव्हते, माझे वडील आणि भाऊ तयारच नव्हते लग्नाला, पण यांच्या वडिलांनी अजिबात ऐकलं नाही, आंब्याच्या झाडाखाली लग्न लावलं, म्हणून माझ्या बहिणीच्या मुलांनी आणि माझ्या मुलांनी लग्न ठरवलं। आणि सगळे पण माझ्या बहिणी, बहिणींचे नवरे, बहिणींची मुले, सगळी मावश्या मामा सगळे माझे हजर राहिलेत। तुमच्या वडिलांचं नाव काय? नामदेव पिराजी गाडगे। तुमच्या वडिलांचं नाव काय? काशीनाथ बाबूराव सावंत। माझी लहान बहीण होती, तिची लग्नात हवास न झाल्यामुळे हा विवाह सोहळा पार पडला, आम्ही सगळे त्याच्या उपस्थितीत राहिलो। आम्हा सगळ्यांना खूप छान वाटतंय, ती पण खुश आहे आणि आम्हा सगळ्या मुलांना वगैरे सगळ्या। तुम्ही कोण आहे? बहीण आहे का? मी तिची बहीण आहे। हां, आम्हाला खूप आनंद झाला, म्हणजे तिची इच्छा पूर्ण झाली ना, तिची इच्छा हाऊस काही झालेली नव्हती पहिली। तुमच्या मावशीचं लग्न विवाह खूप छान झाला, आम्ही लहान असताना मावशीचं लग्न झालं, आमची मावशी जेव्हा लग्न झालं तेव्हा आमची मावशी अंगण सारवत होती आणि आम्ही मावशीच्या बारीक कलवऱ्या होतो आणि आम्हाला असं सांगितलं का मावशीचं लग्न आत्ताच होणार आहे आणि मग आम्ही काही जण मोटरसायकलीवर मावशीला तर काळ्या पिवळ्या गाडीमध्ये घालून नेलं आंब्याच्या झाडाखाली लग्न लावायला, तेव्हा आम्हाला तर काहीही समजत नव्हतं, पण आता मावशीचं विवाह बघून आम्हाला खूप छान छान वाटलं। आजचा दिवस कसा वाटतो? एकदम छान वाटला। मावशीचा विवाह आम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा चांगला एन्जॉय करता आला, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण खूप खुश आहोत। 25वा वाढदिवस लग्नाचा, त्याकरिता आम्ही सगळे पाहुणे मंडळी आज भेटलो आहे या ठिकाणी आणि त्यांच्या चिरंजीव ओमकार सावंत यांनी खूप छान आयोजन केलं आणि जेवणापासून ते सगळी मिरवणूक वगैरेचं जबाबदारी त्यांनी सगळ्या वाटून घेतली सगळ्यांमध्ये आणि खूप छान नियोजन केलं। 25 वर्षापूर्वी एक मयत झाल्यामुळं लग्न होऊ शकलं नाही, त्याची पुनरावृत्ती आज मुलांनी लग्न लावलेलं आहे, याचं आयोजन निलेश कसं आयोजन केलं होतं आणि एवढा गोतावळा कसा जमवला आहे? एक 1.5 महिन्यापूर्वी आम्ही सगळेजण असेच बसलो होतो, त्यावेळेस सगळ्या मावश्या सगळे आम्ही माऊस भाऊ आम्ही म्हणजे सगळ्यात मोठा आमचा भागचंद गायकवाड माऊस भाऊ आहे, त्यानंतर मी स्वतः निलेश बोरचटे, नंतर ऋषी आहे, किरण घुले आहे, अनिकेत चौधरी आहे, अभिषेक पानसरे आहे, परत ओमकार आहे, अमोल चौधरी आहे, ओमकार आहे, असे आम्ही सगळं भावंडांनी प्लॅन केला का मावशीची म्हणजे अजिबातच लग्नात हाऊस नाही, नवरी म्हणून तिला काय त्या ठिकाणी तिला साजच करताना तिला कुठल्या प्रकारे साडी घालता नाही आली, म्हणजे आम्ही फार लहान होतो त्यावेळेस, 5, 8, 9 वर्षाचं होतो त्यावेळेस आम्ही, तिला नवरी म्हणून कुठल्या प्रकारे साडी घालता नाही आली, कुठली मेहंदी नाही, कुठली नख पॉलिशसुद्धा नाही, मेकअप नाही, काहीच नाही, त्या ठिकाणी त्या ज्येष्ठ मंडळीचा निर्णय झाला आणि लगेच आंब्याच्या खालीच मावशी बसलेली ती असे लोक सांगतात, आम्हाला काय एवढं असं आठवत नाही अजून,
त्यांनी आले मावशीला पटकनी मोटरसायकल बसवलं आणि घेऊन गेले. त्यावेळेस झेंडूची अशी माळ होती आणि आदरणीय काकांना पण आणलं आणि त्याच ठिकाणी ब्राह्मण आणि लग्न लावून दिलं. एक 20-25 लोकांमध्ये ते लग्न लागलं. कुठला मेकअप नाही काय नाही. मावशीने तेवढे डोकं म्हटले असं फणी असायची, त्या फणीनं विचारलं आणि त्या ठिकाणी त्याचा शुभविवाह झाला. त्यामुळे आम्ही सर्व भावंडांनी प्लॅन केला का चला आपण 25वी अनिव्हर्सरी पण आहे ते एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं. त्यानिमित्त आमच्या काही संबंधित नातेवाईकांची लग्न सोहळे होते या 2-3 दिवसात. सगळा योग एक जुळून येत होता त्यामुळे सर्व नातेवाईक मंडळी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि या ठिकाणी फार असा दिमागदार सोहळा. एंट्री त्यांची ताशामध्ये वाजत गाजत, या ठिकाणी मंगलाष्टकमध्ये अंतरपाठ पकडून हार वगैरे घालून सगळा विधिवत पूर्ण पुनश्च एकदा आम्ही मुलांनीच आईचा मावशीचा आमचा या ठिकाणी शुभविवाह साजरा केला. त्याबद्दल आमचे सगळे भाऊ पाहुणे मंडळी सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. मुलांनीच आईचं लग्न या ठिकाणी लावलं. लग्नातली हाऊस बाकी राहिली होती म्हणून ती आज या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. गणेश तोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.